राष्ट्रवादीचे उमेदवार इम्रान गवंडी यांचा होम टू होम प्रचार, मतदारांशी संवाद साधत विकास कामांना प्राधान्य देणार. प्रभाग क्रमांक 5 मधून इम्रान गवंडी यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. जत नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार इम्रान इकबाल गवंडी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. याबाबत सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार इम्रान गवंडी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिला आहे. जत नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष अप्पासो पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, उत्तम चव्हाण मोहन उर्फ भैया कुलकर्णी, तसेच भाजपचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार, माजी सभापती तमन गौड रवी पाटील, युवक नेते संतोष मोठे, अण्णा भिसे, सलीम गवंडी, सद्दाम अत्तार, हर्षदा गवंडी, समीर गवंडी ही तगडी फौज घेऊन प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी भेट घेत आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शब्द देत आहेत. तसेच अडीअडचणीत मदत करण्याचाही शब्द देत आहेत. एकूणच प्रभाग क्रमांक 5 मध्ये तरुण तडफदार उमेदवार इम्रान गवंडी हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंत पाटील, भाजपचे माजी आमदार विलासराव जग, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे, जिल्हा बँकेचे नूतन संचालक प्रकाश जमदाडे व मसूर खदीब यांच्या सहकार्याने मदतीच्या जोरावर प्रचारात मुसंडी घेताना दिसत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान युवक नेते सलीम गवंडी होम टू होम प्रचारात सहभागी होऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आणि काय.